मुझे संत थोमा भारताचा थोर देशिता अमुचा प्रिय पित्या कोटी तुला प्रणाम। बारावा दिवस तुझा राजवाडा मला दे। संत थोमा तुरुंगात असताना गोंडफरस राजाचा भाऊ गाद हा आजारी पडून मरण पावला। मृत्यूनंतर त्याला स्वर्गराजात प्रवेश मिळाला। तिथे देवदूतांनी त्याचे स्वागत केले। तिथे त्याला एक अगदी सुंदर राजवाडा दिसला। मग त्याने देवदूतांना विनंती केली की मला त्या राजवाड्यात राहू द्यावे। पण देवदूतांनी उत्तर दिलं की हा राजवाडा तुझ्यासाठी नाही, पण तुझ्या भावासाठी संत थोमाने बनवलेला आहे। मग त्याने देवदूतांना विनंती केली की मला खाली पृथ्वीवर जाऊ दे, मी माझा भाऊ गोंडफरस ह्याची परवानगी घेऊन परत येतो। मग तो जिवंत होऊन राजा गोंडफरसला भेटून सर्व गोष्टी सविस्तर त्याने सांगितल्या। आता राजाला सर्व गोष्टी कळल्या। त्याने लगेच संत थोमाला तुरुंगातून बोलवले। मग राजा आणि त्याचा भाऊ याने संत थोमाकडून बाप्तिस्मा घेतला। आपल्या प्रत्येकाबद्दल देवाची एक योजना असते। ती योजना पूर्ण करण्यास आपण आपली तयारी दाखवायला पाहिजे। संत थोमाला उत्तर भारताकडे पाठविताना येशूची कृपा त्याच्यावर होती। त्या प्रवासामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये संत थोमाला येशूच्या कृपेचा अनुभव आला। जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा अगदी विशेषरित्या येशू आपल्यामध्ये कार्य करणार आहे। देवावर प्रेम करणारे, त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारे अशाच्या बाबतीत देव काहीही कमी पडू देणार नाही। पराजय दुःख हे क्षणिक असते। देवाच्या माहितीशिवाय आपल्या जीवनात काहीही घडणार नाही। जर आपण त्याच्यावर प्रेम केले, त्याच्या योजनेप्रमाणे वागलो तर सर्व काही आपल्यासाठी हितकारक ठरले। संत थोमाला तुरुंगात पाठवणे, राजाचा भावाचा मृत्यू ह्या सर्व घटना राजाला येशूमध्ये नवीन जीवन घेण्यासाठी आवश्यक होत्या। देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू, येशू आपल्या बरोबर सदा राहणार आहे। आपण प्रार्थना करूया। माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण हो, अशी प्रार्थना करणाऱ्या हे येशू, तुरुंगातील सर्व यातना सहन करण्यासाठी संत थोमाला तू आशीर्वाद दिलास। आमच्या जीवनातील दुःखात तुझी दैवी योजना समजून घेऊ, ते सर्व सहन करण्यासाठी आम्हाला तू शिकव। जीवनातील दुःखात निराश न होता आशेनं जीवन जगण्यात आम्हाला आशीर्वाद दे। आमीन। सर्वांनी एकत्र पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा। पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा। पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा। तुरुंगवासियांना आपण भेट देऊया। आपण एकत्र गीत म्हणू। हे प्रेषित संत थोमा, लेकर आलो आम्ही मध्यस्थ येशू चरणी,
प्रेषित संत था